गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ आहे तो खास मी दोन माणसांसाठी बनवलाय, म्हणजे बाकी अर्थातच सगळ्यांनी पाहायचा आहे. पण मला आत्ताच शेखरजींचा सोलापूरहून फोन होता की मॅडम तुम्ही सवय लावली आहे तुमच्या व्हिडिओची आणि दोन तीन दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहे. तर त्यांना मी फोनवर तसं सांगितलं की मी व्हिडिओ करते आणि खरंच मी आता व्हिडिओ करायला बसते. खरं तर विषय खूप आहेत, मी कुठल्या विषयावर बोलावं काय बोलावं कधी कधी संभ्रमावस्थेत असते मी की समोरच्याला काय नक्की हवंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महादेव रोकडे सर, त्यांचा सकाळी मला मेसेज होता की सोनल एक चारोळीचं पुस्तक काढ, तर त्यांना मी बोलले होते की ऑलरेडी माझं पुस्तक आहे आणि त्याचा फोटोही पाठवला होता. पण जसं महादेव सरांना माहीत नव्हतं तसंच बाकीच्यालाही माहीत नसेल तर हे चारोळीचं पुस्तक आहे. प्रेम हे असं नाव आहे याचं. आणि दुसरं कवितेचं पुस्तक आहे अभिसारिका. अभिसारिका हे नाव संस्कृत शब्द आहे हा, याचा अर्थ आहे प्रेयसी. तर हे दोन काव्यसंग्रह 2018 12 मतीमध्ये शरदजी पवार आणि रोहित दादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं याचं. सो आज मला वाटलं हे सांगावंही सगळ्यांना आणि सगळ्यांची इच्छा असते मला पाहण्याची, मी काय बोलते ती ऐकण्याची. तर यातली माझी एक कविता मला आवडलेली, जी खास तुमच्यासाठी मी आज वाचणार आहे. कवितेचं शीर्षक आहे आठवण. आपल्या सगळ्यांनाच कोणाची ना कोणाची कधी ना कधी आठवण येत असते आणि मला माहिती आहे की तुम्ही माझी सतत आठवण काढत असता वेगवेगळ्या अनुषंगाने. सो आज ही खास कविता तुम्हा सगळ्यांसाठी. तुझी आठवण आली की हिरवळही टोचते, तुझी आठवण आली की हिरवळही टोचते, का माहीत नाही नकळत ती खूप काही बोलते, का माहीत नाही नकळत ती खूप काही बोलते. तुझ्या सानिध्यातील क्षण आठवून पापणी ओलावते, तुझ्या सानिध्यातील क्षण आठवून पापणी ओलावते, कशी काय माहीत नाही तीही खूप सारं सांगून जाते, कशी काय माहीत नाही तीही खूप काही सांगून जाते. तू रागावलीस की शब्दही आठवत नाहीत, तू रागावलीस की शब्दही आठवत नाहीत, कसं काय माहीत नाही कागदावर तेही उमटत नाहीत, कसं काय माहीत नाही पण कागदावर तेही उमटत नाहीत. प्रत्येक श्वास हा तुझ्यासाठीच थांबतो आणि तुझ्यासाठी चालतोही, प्रत्येक श्वास हा तुझ्यासाठीच थांबतो आणि तुझ्यासाठी चालतोही, का माहीत नाही त्यालाही माहितीये तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, त्यालाही माहितीये तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. अशीच काहीशी तुम्ही माझी रोज आठवण काढताय, कोणी व्हिडिओसाठी, कोणी चारोळ्यांसाठी, कोणी कवितेसाठी, कोणी लेखासाठी, कोणी माझ्या फोटोजसाठी, कोणी माझ्या डीपीसाठी, असंख्य वेगवेगळ्या रूपाने आठवण काढताय. आता ही खास माझी आठवण कविता माझ्या कविता संग्रहामधली तुम्हा सगळ्यांना डेडिकेट. अशीच आठवण काढत रहा म्हणजे मला नव्याने हुरूप येईल अजून छान दिसण्यासाठी, छान राहण्यासाठी, छान बोलण्यासाठी, छान लिहिण्यासाठी सुद्धा. कारण कुठलाही आर्टिस्ट कलाकार हा त्याचे जे चाहते असतात त्याचा भुकेलेला असतो आणि तुम्हा लोकांशिवाय माझी व्हॅल्यू किंवा माझ्या कलेची व्हॅल्यू ही शून्य आहे याची पूर्ण जाणीव आहे मला. थँक्यू. असेच कोणाच तरी उद्या फोन येऊ देत की सोनल आम्हाला व्हिडिओ पाठव म्हणजे मला काहीतरी नवीन सुचेल अजून करायला. भेटू उद्या, बाय.